एवरीबडी. हाय सर. ओके, आता आपण कंजेक्शन्स पाहतोय आणि आजचा नवीन कंजेक्शन आहे तो म्हणजे सो. सो हा कशासाठी वापरतात? कॉज, म्हणजे कारण सांगण्यासाठी सोचा वापर केला जातो. मराठीत आपण म्हणू शकतो म्हणून किंवा त्यामुळे, या अर्थाने सोचा वापर होतो. ओके, आपण एक उदाहरण पाहतोय. माझ्यानंतर सर्वांनी बोलायचं. जीएसटी हॅज इन्क्रीज. जीएसटी हॅज इन्क्रीज द रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट. द रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट. सो Government is launching many projects for the citizens. Okay, GST आणि अजून एक मला सांगायचं यामध्ये, that आता silent वापरलं जातं. That चा वापर हा so that असा होतो, परंतु that इथं silent वापरलं गेलेलं आहे. ओके, त्याचा अर्थ मी सांगतोय. GST has increased the revenue of the government. GST ने सरकारचा रेव्हेन्यू वाढवलेला आहे, त्यामुळे सरकार नवीन नवीन प्रोजेक्ट बाजारामध्ये किंवा लोकांच्या साठी आणत आहे. ओके, सर्वांनी बोलायचं. जीएसटी हॅज इन्क्रीज. जीएसटी हॅज इन्क्रीज द रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट इज लॉन्चिंग मेनी प्रोजेक्ट्स फॉर द सिटीजन्स. एअरफोर्स आपण वापर करू शकतो. जीएसटी हॅज लॉन्च्ड. जीएसटी हॅज लॉन्च. जीएसटी हॅज इन्क्रीज. जीएसटी हॅज इन्क्रीज द रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट. द रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट. Therefore, government is launching many projects for the citizens. Ata in order that GST has increased the revenue of the government. In order that government is launching many projects for the citizens. Ata ads cha apan vapar karu shakto. As GST has increased the revenue of the government. Government is launching many projects for the citizens. Ata because ani the reason is that certain vice versa kaise aplyala. Government is launching many projects for the citizens because GST has increased the revenue of the government. Government is launching many projects for the citizens. The reason is that GST has increased the revenue of the government. अशा प्रकारे भरपूर वाक्य बनवून आणि त्यामध्ये आपण या सर्व कंजेक्शनचा वापर करून आपली इंग्रजी भरपूर समृद्ध करू शकतो. थँक्यू व्हेरी मच.